आता आम्ही आलो डीमार्टला. हा माझा मित्र यश ओमकार. हाय. आता आम्ही शॉपिंग करणार आहे. अजून बाकी आहे शॉपिंग करायचं. शॉपिंग चालू आहे. आता आपण निघतोय गणपती बाप्पा. पेट्रोल भरायला थांबलोय. जसं तुम्हाला माहित असेल की ड्रायव्हरच्या बाजूवाली सीट एकदम स्पेशल असते, तर हे साहेबांनी 500 रुपये एक्स्ट्रा दिलेत त्या सीटसाठी बसण्यासाठी. आणि हे घुसत होते तिकडे, पण मी बसवलं यांना कारण यांनी मला 500 रुपये एक्स्ट्रा दिले. थँक्यू सो मच. आता आम्ही चाय प्यायला थांबलोय. कशी आहे चाय? तुमडीच सांगा. आपला ठीकठाक आहे? ठीकठाक आहे. तर आपण आता दुसऱ्या मला घेतला नाही. सो चाय कशी आहे? एकदम खतरनाक. इलायची मलाई मार के तो गाईज आम्ही इकडे क्रिकेट खेळायला जाणार आहे. तर मग ग्राउंड आहे की नाही तिकडे भावा? एकदम खतरनाक ग्राउंड आहे. खतरनाक ग्राउंड आहे. तिकडे मॅच घेणार आहेत प्लेयर, तुम्ही बघा. दाखवतो एक प्लेअर आहेत अमोल द हिटर, खूप चांगले खेळतात एकदम रावस. हे किशोर एकदम कॅप काढू प्लेअर आहेत. ओमकार आमचा कॅप्टन आहे. आणि कोण बटले हरवलेत माहीत नाही, उभे राहिलेत. हा आमचा मेन ज्याच्या आम्ही गावला जातोय. आणि हा त्याचा भाऊ सुबडी मध्ये चाय पितोय. अचरो के खिलाडी यो. आम्हाला खूप आनंद वाटतोय. खूप छान फोटोशूट चांगला झालेला आहे इथे. सांगराने सांग तुझा राजा तू. सो गाइस तुम्ही बघू शकता किती घाण रस्ता आहे. आड इथे गाडी आमची पूर्ण हलते. डगामका डगामका तिकडून येऊ नका. यायचं असेल तर फेरीने पण नका जाऊ, इथूनच या. त्रास होतोय आम्हाला. अभी हम लोग दापोली पहुंच गए. ये देखो सब दोस्त. कुछ कहना चाहते हो यश? हाउ वाज योर सफर? चाय पीने जा रहे हैं. दापोली हरमनचा. तर आता आम्ही कोरी चाय पीत आहे. काशी विथ किशोर विथ अमोल विथ राज त्यांचे पप्पा. अँड दिस इज मिसाळ गोईंग फॉर 2 नंबर. दाखवतोय जसं तो कोकणचा रानमेवा तुम्ही बघू शकता. काजू. ते क्रिकेट मॅच चालू आहे. किशोर बॅट्समॅन, अमोल बॉलर. अरे इकडे ह्या घराचे देखरेख करतात.
हाय करा कॅमेरा मध्ये. गाइस आता आम्ही पोहोचलोय यशच्या गावाला फायनली. तुम्ही बघू शकता साडेसहा वाजलेले आहेत. किती वाजलेत? साडेसहा. खूप छान दृश्य आहे इकडचं, खूप छान दृश्य आहे. तुम्हाला सीन सगळे दाखवतो मी, बघत राहा पुढे व्हिडिओ. तुम्ही बघू शकता आंबे मस्त भरलेले आहेत. सांगायचं म्हणलं तर खूप आंबे आहेत, पूर्ण झाड भरलेलं आहे. मला वाटतं काढला वेळ पूर्ण नाही काढायला. आपल्याला अजून खाली जायचंय, तिकडे जायचंय कुठेतरी. हे ओमकार सांगतात आपल्याला कुठेतरी इकडे की तिकडे. अरे कुठे जायचंय? पण थोडा खाली आलोय आणि आपल्याला काय दिसलंय? काजू. काजू आता काढतो असे मला वाटतंय. इथे खूपच काजू आहे तिकडे खाली. खूप पडले काढावे काजू. इथे बघा फिरून काढावे. पैसा वसूल काजू आहे इकडे. आजूच पडलेला आहे. हे बघा आमचे गावकरी सहकारी काजू. बघा ट्युटोरियल घ्या तुम्ही जर कोकणात कधी गेलात तर. काजू जमा करायचे असे, असे काजू जमा करायचे आणि एकाला असं हेल्पर ठेवायचं. सांगायचं म्हणजे एवढे काजू आहेत. काजूच काजू तुम्ही बघू शकता वरती. रस पडतोय हा, वरतून खालून दोघीकडनं रस पडतोय. तर आपण आलोय आपली वीर आहे. ओ हो हो हो, खूपच मोठी अशी वीर. अजून इथे अजून एक वीर आहे आपल्याकडे. दुसरी वीर आपली, आपली दुसरी वीर. ओ पण आम्ही इकडे अफसोस उडी नाही मारू शकत कारण खूप घाण पाणी आहे. ही छोटीशी नदी. पण अफसोस आम्ही इकडे आंघोळ नाही करू शकत. माशी आहेत फक्त इथे. कॅमेरामॅन जयेश के साथ ओमकार अँड यश. तर राज हुसरे आपल्याला कोकम दाखवत आहेत. दाखवा कोकम. आपल्याकडे कोकमची पण बॅग आहे. खोलून दाखवा, खोलून दाखवा लवकर. गोड असे कोकम. ऍक्टिंग चांगले करता तुम्ही. तुम्ही पण ऍक्टिंग चांगली नाही करत. पकडलेले. तर आपली हद्द संपली आहे पण नजारे नाही संपले आहेत अजून. तुम्ही बघू शकता नदीत छोटी 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 माशी आहेत जे आता दिसत नाहीत पण दिसतील तुम्हाला लवकरच. आपली कोकमचा झाड आपल्याला दिसला आहे यशच्या बागेत. तुम्ही बघू शकता लाल लाल दिखा दे उपर. आणि हो काढला ओंकारने एक शोधून. तर हे आमचे मित्र आलेले आहेत परत भजन मंडळवाले. मगातपासून नव्हते. हे बघा हे हाईट कमी छोटी बच्ची हो गया. या ब्रो. हा रे ये तो छोटी बच्ची. करी कस काय सगळं ठीक ना? सगळं ठीक, सगळं ठीक. हर्षद वाशिनी आणि राजनी एकदम भारी आहे. बारकी आहे तू कुठे
गाइज आपण फायनली इथे आपण पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता ते सूर्य उगवलेला आहे. आम्ही सकाळी पहाटे इकडे 5 वाजता पोहोचलेलो आणि हे बघा जिम करी चालू झालेली इथेच. रोनाल्डो 7. तर खूप मस्त वाटतंय इकडे येऊन. तुम्ही बघू शकता आता. सो तुम्हाला कसं वाटतंय गावाला येऊन? एक नंबर, एक नंबर मच्छा होत आहेत. किशोर काशी तुम्हाला कसं वाटतंय पहिला दिवस? आता स्टार्टिंग स्टार्टिंग आहे. कसं वाटतंय? सूर्योदय 2 दिवस आहेत पण पहिला दिवसची एनर्जी चेक करतोय. ओ मिस्टर आयफोन काय बोलता, कसं वाटतंय पहिला दिवस? खूप छान वाटतंय ना. थोडं गरम होत आहे. गरम होत आहे. हे बघा तुम्ही बघू शकता आळशी प्राणी कसे झोपलेले आहेत. गाडीत पण एवढी झोपा काढा होते, इथे पण झोपा काढायचे ते. ओय ओय आळशी, चप्पल घालून दिला ब्रो. आलो ना ब्रो, उठे हे चल उठ. ब्लॉग मध्ये हाय कर, सगळे ब्लॉग मध्ये होते तू नव्हता. हाय कर हाय कर हाय कर. बघा बघ सुस्तलेला प्राणी, उठ. हाय कर हाय कर हाय कर हाय कर. अबे हाय तर कर. हाय गाइस, इसने चप्पल लेके गया था. आमचा सकाळचा नाश्ता डे 1. बचाव पब्लिक, चुलीवरती बनवतायत. एक बोलायचं राहिलं. हा बघा याला उपास आहे, खाणार नाही. आता नाश्ता खूप महागात पडलेला आहे. ही जी चटणी आहे खूप तिखट झाली आहे आणि खूपच महागात पडलेला आहे. पहिलाच नाश्ता, उद्या आग निघणार आहे. आता आम्ही आलो इथे पंचनेवर आंघोळ करायला. एकदा जयस व्ह्यू दाखवावे पब्लिकला. फोटो शूट सेक्शन इज मस्ट. नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. घाला
संपलेला आहे. हाउ इज द जोश? आवळ पडलं आहे माझ्या. बाहेर जाणार आहे. आज आमचा दौरा आहे सगळीकडे बाहेर. सगळे रेडी आहेत. गाईज आमचा सकाळचा नाश्ता डे टू चा. हे पेटले. यो ब्रो. हे गाईज आ रे. किती जा रे? चंडिका मंदिर. हम मंदिर में जा रहे. उधर ही मिलते आपको. तो यहाँ पर किती हजाराचा फोन पडला आहे? 74,000 चा फोन पडलेला. What's left? The storms we chase are leading us, and love is all we'll ever. So guys, आपण कुठे आता? चंडीगढ. दर्शन झालेलं आहे मस्त छान पैकी. तुम्ही बघू शकता आम्ही सगळे. जाधव तुम्हाला कशी वाटली देवींची चंडिका देवी? तिकडे कशी खूपच आतमध्ये फक्त पंत आहे. तिकडे लायटी विटी काय ना, आपण फ्लॅश लाईटवर जाऊ शकतो. आणि जसंच तुम्ही आतमध्ये घुसा, देवीला बघून तुमचं मन प्रसन्न ना झालं ना माझं ना एक नंबर आहे. आतमध्ये जाऊन एकदा इकडे आले पाहिजे तुम्ही. मस्त एकदम वातावरण पण दाखवायचे जरा. मध्ये येऊन कोकम सरबत. तो गाईज आता आम्ही दर्शन झालेलं आहे मस्त आमचं छान पैकी चंडीगढचं. तर आता आपण कुठे जातोय? आज आम्ही आलो आहोत जयेशच्या घरी. तुम्ही सगळे बघत आहात हे जयेशचं घर आहे. हे बघा एंट्रन्स आहे इकडनं. आणि हा खूप उत्कृष्ट कॅरम खेळतो आणि मला हरवला आज. आणि तुम्ही बघत आहात आता आम्ही जात आहे कोलथरी बीच. गाईस अभी हम खाना खाने आहे चायनीज. पहिले टाइमपास नाही हो रहा इसलिए हम लोग बजाना चालू करने वाले. मछुआ. हे गाइस अभी हम खाना खाने बैठे. अब देखो ये चिकन चिल्ली मछुआ सब थकेले. इधर पब्लिक थकेली है. जो जो थकेले उनके मुंह पे दिख रहे अभी सब थकेले. अभी चिकन खा के पावर आएगी, फिर चाय पिएगी मलाई वाली, फिर डायरेक्ट बीच जाएंगे.
अभी हम कोलतरे बीच पे आ गए, ये देखो। ये तुम्ही बघू शकता किती स्ट्रगल चाललंय रील काढण्यासाठी। आता आमचं बीचवर खेळून झालंय, मस्त रील्स वगैरे काढली, व्हिडिओ वगैरे खूप काढली, मजा आली। तर आता आम्ही घरी जाऊन सीपीएल खेळणार आहे। सीपीएल म्हणजे चिखलगाव प्रीमियर लीग। हे आमच्या 6 जणांमध्ये लागली आहे, सगळ्यांनी हाय करा। हे सगळे प्लेयर्स आहेत, फर्स्ट कॅप्टन हर्षद काशीतकर। मॅच लागलेली आहे, पहिली मॅच टाळ्या टाळ्या। दुसरे कॅप्टन, दुसरे कॅप्टन आणि जयेश वेंगणकर, येस मेरे साथ। और तिसरी, तिसरे तिसरे कॅप्टन किशोर, टाळ्या। तुम्हाला भेटू आम्ही डायरेक्ट सीपीएल मध्ये। गाईज आम्ही आता घरी आलो आणि आमची आता सीपीएल चालू होणार आहे थोड्याच वेळात। सगळे फ्रेश व्हायला गेलेत आणि आता मी तुम्हाला आमच्या सगळ्या टीमची इंट्रोडक्शन करून देतो। माझ्या टीमचं नाव आहे ब्लॅक पॅन्थर्स, कारण मी ब्लॅक घातलंय। तर तुमच्या टीमचं नाव काय? ओमी इलेव्हन। ओ हो हो हो, तुमच्या टीमचं नाव काय? काशी के जाबाज। ओके, तर आपण अमोल जाधवकडे जाऊया। तुमच्या टीमचं नाव काय? एमजे ब्लास्टर। रू ब्लास्ट होणार आहे आज। आणि किशोर, आपण किशोरकडे जाऊया। किशोर, तुमच्या टीमचं नाव काय? सुरमा प्लेयर, नॉट शॉर्मा, सुरमा प्लेयर। आणि एक प्लेयर राहिलाय, तो जरा फ्रेश होतोय म्हणून आपण तुम्हाला पुढे भेटूया। तर कनेक्टेड राहा आमच्या सीपीएल ला। सो तुमच्या प्लेयरचं नाव काय, टीमचं? माझ्या टीमचं नाव आहे यश डोनर। हो यश डोनर, वेलकम टू सीपीएल। यश डोनर यांनी खूप चांगलं काम केलंय, तर तुमच्या घरी 10,000 रुपये पाठवून देऊ, पेटीएम करू मुंबईला गेल्यावर। ये इथे टॉसचा वेळ झालेला आहे, दोघांनी हात मिळवले आहेत। पहिली मॅच आहे, थांबा पहिली मॅच आहे। टीमचं नाव काशी के जाबाज वर्सेस ओमी इलेव्हन। ये टॉसचा टाइम, Ome 11 call head and it stays. Kashi win the toss. Match bhi win ho gaya apun aise. Balling first. Yeah, now it's gone for the ball. Match shuru zaleli hai, pahila ball. Atrushta cha dot ball zalela hai. Tar aami tumhala purna match nahi dakhavu shakat, pan tumhala aami final result nakki sangu. Tar apan tumhi touch raha amcha CPL madhe. So, pahili match Ome 11 jinkle hai. Taalya taalyanni tyancha trophy. ट्रॉफी दिलेली आहे, पहिली मॅच जिंकलेली आहे। तर आता दुसरी मॅच होत आहे, ब्लॅक पॅन्थर्स आणि यश डोनर। आय एम चुझिंग बॅट। ओके, ब्लॅक पॅन्थर्स। नेक्स्ट मॅच होत आहे, सुरमा प्लेयर्स वर्सेस एमजे ब्लास्टर्स। ओके, ओ माय गॉड, हँड हेड्स इज अ कॉल। अमोल टॉस जिंकलेला आहे अशा प्रकारे आणि त्याने बॅटिंग घेतलेली आहे। अरे सुरमा प्लेयर्स आणि याच्यामध्ये बॅड लाईट, अमोल एमजे ब्लास्टर्स जिंकलेले आहेत ट्रॉफी। खूप छान खेळले आणि आता आम्ही पळतोय सेमी फायनल कडे। सेमी फायनल मुकाबला खेळेंगे ओमी इलेव्हन वर्सेस ब्लॅक पॅन्थर्स। या यो, फायनल में पहुंच गए इधर ही टेल और ये हेड, दिस इज टेल हेड्स। अरे ज़ूम कर दो सर, वेट, इट्स इट हेड। कौन जीता? प्लीज कॉइन मी बैटिंग। ब्लॅक पॅन्थर्स टॉस द विन, विन द टॉस। ब्लॅक पॅन्थर्स ए शेक हँड्स, कॉंग्रेच्युलेशन ब्लॅक पॅन्थर्स। फायनल मॅच एमजे ब्लास्टर वर्सेस ब्लॅक पॅन्थर्स। टॉस अपडेटेड, टॉस उडत आपले ग्रेट प्लेयर्स। दिस इज हेड अँड माय कॉइन, टॉस टेल्स। सो अमोल विन द टॉस अँड अमोल हॅविंग बॅट, एमजे ब्लास्टर्स विन द टॉस। पीपीएल आज जिंकलेले आहेत जयेश वेंगणकर म्हणजे ब्लॅक पॅन्थर्स।
पाहत आहात की सीपीएलला खूप मेहनत करून त्यांनी उडी बिडी मारून अक्षरशः चांगली बॅटिंग केलेली आहे. त्यांच्या पायाला लागले सुद्धा आहे तरी पण त्यांनी चांगली बॅटिंग केलेली आहे. आपण बघू शकता त्या पायाला लागलाय. आपण पाहत आहात ट्रॉफी देताना यश उसरे. खूप छान, कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला. छान छान. सो गाईज, आजचा तिसरा दिवस तसं काय आज करण्यासाठी हाय नाही, पण बघू आता पुढे काय आपल्याला बघायला भेटतंय आणि करायला भेटतंय. सगळे आळशी झालेत, सगळे झोपलेत. बघाराम आमचा भेटो. आम्ही चाललोय जमा करायला पडलेले कालचे वादलामध्ये काय आंबे आंबे काजू. तर बघत राहा, हाच आमचा सूत्रधार आहे, हाच झाडावर चढणार आहे आज. हा आमचा काजूवाला आहे. बघू शकता कसे दोन माकड वरती चढत आहेत काजू काढण्यासाठी. आमचे दोन माकड तिकडे आहेत, ते माकड तिकडे आहेत आणि एक माकड इकडे आहे. तुम्ही बघू शकता छान पैकी असं दृश्य आहे इकडे. तू बघ गावाला, ओ गावाला इकडे इकडे कुठचे हो तुम्ही? रत्नागिरीचे का? इथे काय करताय मग? आमच्या बागेत काय करताय तुम्ही इकडे? आमच्या बागेत काय करताय पण? हा पकड रे याला, चल इकडे जाऊ, चल जाऊ. हे गाईस, आता आम्ही आंबे काढायला आलो आहे. आता काजू काढणार आहे आणि कोकम खायला जाणार आहे. कोकम मग तिथून डायरेक्ट नदीवर आंघोळ करायला. बघत आहात कसे किशोर आमचे वर चढलेले आहेत आंब्यांसाठी. आणि तसेच हे आमचे यश, जयेश, अमोल आणि राज हे सुद्धा आंब्यांसाठी प्रयत्न करतायत. खूप कठोर प्रयत्न करतायत. अक्षरशः आंब्यांचा पूर्ण लॉट आहे इथे. तुम्ही बघू शकता आमचा माकड किशोर. त्यांना काही जमत नाही पण ठीक आहे. हे मुंबईचे आहेत आणि हे गावचे आहेत. हे पाहू शकता अक्षरशः आम्ही आंब्यांचा खूप गट्ट काढलेला आहे. त्यात काय नाही, त्यामध्ये आंबे आहेत. त्यांना काही जमत नाही पण ठीक आहे. जयेश तुम्ही बाजूला वा. एका आंब्याला तिघे तिघे जण मरतायत. हे बघा त्यांना थोडं जमतंय वाटत कारण जिम वाले आहेत. किती जिम वाले आहेत. आणि जयेश आपण काय म्हणताय? घरचे जिम वाले आम्ही. थोडं वरती होत आहोत. थोडं वरती होत आहोत. नीचे काय करणार? बघत आहात हा बघा फाटतोय. आपण बघत आहात की आंबे वरण आलेले आहेत. हे बघा अक्षरशः आंबे वरण आलेले आहेत. आणि हा शॉट आहे यार. एक मिनिट मी आलो. सोड बघा आंबे आले अशा प्रकारे. पण बघत आहात आणि यांना एक शेवटी आंबा भेटलेला आहे. हा बघा पडलेला भेटलेला आहे. हा तुमचा कुत्रा राजा. इथे जिम चालू आहे. तुम्ही बघू शकता स्ट्रगल इज रियल. दोघं मित्र, खास मित्र, यांचा प्रयत्न चाललाय उत्कृष्ट असा प्रयत्न. फासात फसलेला आहे आंबा आणि हा काढलेला आहे. तर आमच्या छोट्या पाहुण्यानी काय आणलंय? काजू. महत्वाचं डिस्कशन चालू आहे की कसं काय करायचं. पहिली विकेट तर घेतली या लोकांनी, आता दुसरी विकेट कशी घेतात त्याची स्ट्रॅटेजी चालू आहे. दुसऱ्या कलमला दुसरी विकेट, दुसरी कलमला दुसरी विकेट आहे. हे गाईज, आता आम्ही कोकम काढतोय. दहेंडी करून आम्ही कोकम काढतोय कारण खूप वरती आहे कोकम. कोकम बघा भरलेले आहेत इथे एकदम. फणा सुद्धा काढलेले आहेत आम्ही. गाईज आपण बघत आहात की आम्ही खूप आंबे, चिंच, काजू आणि खूप काय काढलेलं आहे. कोकम सुद्धा काढलेले आहेत. पाहत आहात विचार बघा. आपण बघत आहात की किती रिस्क घेऊन हा काजू. बापरे छान छान छान. हे बघा पब्लिक, तुम्ही बघत आहात आता गाडी वॉशिंग चालू आहे. आम्ही दोघ जण गाडी वॉश करत आहे.
बात की ट्रैफिक खूप लांब पर्यंत आहे. आम्ही इथे अर्धा तास उभे होतो, आम्हाला खूप कंटाळा आला आहे, तर आम्ही आता बाहेर आलेलो आहे गाडीच्या आणि लांब लांब पर्यंत आम्हाला ट्रॅफिक दिसतंय. असं वाटतंय आम्हाला सकाळ इकडेच होईल. तुम्ही बघू शकता ज्यासाठी आम्ही थांबलेलो किती 3 तास 4 तास. तर ही जत्रा आहे ती आपल्याला राहिली ना सर. कांदिवली स्टेशन बेकार नाव घे मानगाव सुंटेला कोकणी वर गो सुंटेला.